मित्रांनो, तुमचं माझ्या चरण स्वागत आहे. माझं नाव देवेश, देवेश करा तुमचं स्वागत आहे. आज तुमच्याकडे परत नवीन कार घेऊन आलो आहे, जी असणारे होंडाचे मॉडेल. याच्या आधी पण मी त्या कारचा व्हिडिओ बनवलेला, पण ती टॉप मॉडेल होती. आता ही जी मॉडेल आहे, सेकंड बेस्ट मॉडेल आहे. तुम्हाला दाखवतो कोणती कार आहे ती. हे बघा मित्रांनो, आपल्याकडे परत कोणती गाडी आलेली आहे. ही आहे होंडाची एलिवेट, सेकंड बेस्ट मॉडेल आहे. आज तुम्हाला या कारचा मी पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असणारे, फीचर काय असतील. याच्यामध्ये फीचर तुम्हाला कमी असतील दिलेले, कारण की टॉप मॉडेलमध्ये आणि सेकंड टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला फीचर जास्त असतात, आणि बेस्ट मॉडेल आणि सेकंड बेस्ट मॉडेलमध्ये तुम्हाला फीचर थोडीशी कमी भेटतात. त्याच्यामध्ये ते पण कोणते कोणते असणार म्हणजे ते तुम्हाला पणे रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. त्या आधी पण मी ZX मॉडेलचा व्हिडिओ बनवला, तुम्हाला तो पण पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची तुम्हाला लिंक भेटून जाईल. तुम्ही तिथं पण जाऊ शकतात किंवा वरती आयकारमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल. तुम्ही तिथं पण बघून बघू शकता. स्टार्ट करूया कारच्या फ्रंटपासून. फ्रंटला वगैरे तर तुम्ही गाडीची लूक बघू शकतात पूर्णपणे. जशी आधीची मॉडेल होती आपली टॉप मॉडेल, तशीच तुम्हाला ही भेटणार आहे. याच्यामध्ये फक्त काय काय फीचर्स तुम्हाला कमी असतील दिलेले, ठीक आहे. चावी तुम्हाला दाखवतो तो कशी असणार आहे. चावी तुमची अशीच नाही दिलेली. याच्यामध्ये तुम्हाला जे आहे फक्त लॉक आणि अनलॉक, फक्त तुम्हाला याच्यामध्ये फक्त एवढं फक्त बटन दिलेली असतील. आणि टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला हे असणार दिलेलं, दोन चार बटन असतील तुम्हाला याच्यामध्ये दिलेले. हेडलाइट बघितलं तुम्हाला असे असणार दिलेले. LED तुम्हाला DR हे असतील वरच्या साईडला, DRL ते पण ठीक आहे. आणि आपल्या हेडलॅपचा जो सेटअप तुम्हाला असणार आहे तो असणार आहे प्रोजेक्टर हेडलॅपमध्ये, ठीक आहे. LED असणं दिलेलं, हाय बीम लोम लिंग तुम्हाला दोन दिले असले यामध्ये. आणि वरची जी पट्टी जी असणार तुम्हाला ती पूर्णपणे क्रोममध्ये दिली असणार या ठिकाणी. सेंटरला तुम्हाला होंडाचा लोगो दिलं असणार आहे. तुम्हाला फॉगलाईट भेटणार नाही, ठीक आहे. तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये किंवा सेकंड टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला फक्त फॉगलाईट भेटेल याच्यामध्ये. आणि हे आहे आपलं टोईंग हुकसाठी, इथे आपल्याला जागा दिली असणार या ठिकाणी. तुमची असणार अशी असणार दिलेली. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला थोडीशी आपली याच्यामध्ये असणार आहे, ग्लॉसी टाईपमध्ये ब्लॅकमध्ये ती असेल ती ग्रीन. याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ही असणार ब्लॅकमध्ये, ठीक आहे. आणि सेंटर तुम्हाला होंडाचा लोगो असेल तुम्हाला तो क्रोममध्ये तुम्हाला दिलेला असणार या ठिकाणी. काही तुम्हाला एलिवेटची तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असेल, पण तुम्ही आपण नंबर प्लेट लावू शकतो या ठिकाणी. याच्या खड्ड्याला तुम्हाला ग्रील दिलेली असणार अशी, आणि त्याच्याच खड्ड्याला तुम्हाला तशी सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला ही पट्टी दिलेली असणार या ठिकाणी क्लायडिंग. आणि याच्या तुम्हाला खालच्या साईडला तुम्हाला थोडंसं इथं एअर सर्क्युलेशनसाठी तुम्हाला जागा दिली असणार या ठिकाणी. हे मित्रांनो, तुमचे हे DRL व्हाईट पण तुम्हाला दिले असणार आहे. आणि तुम्हाला LED प्रोजेक्टिव्ह हेडलॅम्प दिलेले असेल. हाय बीम लो बीम तुम्हाला दोघे दिले असतात या ठिकाणी. आणि याचा फोकस तुम्हाला भरपूर मोठा असणार दिलेला. आणि सेम तुम्हाला इथं LED टेल लाईट भेटतील दोन लाईनमध्ये या ठिकाणी, टू रोमध्ये. आणि टर्न इंडिकेटर लाईट आणि रिवर पार्किंग लाईट तुम्हाला असणार आहे हॅलोमध्ये दिलेले. वरती तुमचं बोनट हे पूर्णपणे तुम्हाला फ्लॅटमध्ये दिलेलं असणार या ठिकाणी. आणि तुम्हाला तो इथं वायफर दिले असतील. आणि वॉशर पण तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. या कारमध्ये तुम्हाला आडस भेटणार नाही, कारण की ही सेकंड बेस्ट मॉडेल आहे. आणि जे 360 जो कॅमेरा आहे तो पण भेटणार नाही तुम्हाला या गाडीमध्ये. आणि वरती सनरूफ पण तुम्हाला भेटणार नाही या ठिकाणी. वरती तुम्हाला सॉफ्ट अँटेना दिलेला असणार आहे. आणि वरती तुम्हाला रिफ्लेअर लावायचं तर तुम्ही इथं येऊन लावू शकता एक्सेसरीजच्या पाडामध्ये. ORVM तुमचे असणारे बॉडी कलरमध्ये दिलेले या ठिकाणी. आणि तुम्हाला टर्न टिकट लाईट दिलेली असणार या ठिकाणी, ठीक आहे. इथं पण तुम्हाला कॅमेरा वगैरे काय असणार या ठिकाणी. साईड प्रोफाईल बघितलं तुम्हाला तेव्हा ही क्लायडिंग दिलेली असणार आहे. ही जशी टॉप मॉडेलला जे आहे तुम्हाला त्यामध्ये तशीच भेटत आहे या ठिकाणी. टायरची तुम्हाला साईज तर सांगायला गेलो, हे तुमचे गुडइयरचे तुम्हाला टायर दिलेलं असेल. आणि टायरची साईज असणार आहे 215-60 थोडा इंच तुमचे हे असणार आहे. स्टील रिंगमध्ये तुम्हाला हे दिलेलं असणार आहे व्हील्स याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला सेकंड बेस मॉडेलमध्ये तुम्हाला फक्त स्टील रिंग असणार दिले. बेस मॉडेल आणि सेकंड बेस मॉडेलमध्ये तुम्हाला स्टील रिंगमध्ये असेल. आणि सेकंड टॉप मॉडेल आणि टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला असणार आहे आपलं ऑल व्हील याच्यामध्ये. ते पण तुम्हाला असणार आहे 17 इंचचे, ठीक. आणि हे तुमची वरती तुम्हाला हा व्हील के भेटेल या ठिकाणी. आणि सेंटरला तुम्हाला इथं होंडाचा तुम्हाला या ठिकाणी लोगो भेटणार आहे, ओके. आणि फ्रंटचे जे सस्पेन्शन तुम्हाला जे असणार आहे ते फ्रंटचे सस्पेन्शन तुम्हाला असणार आहे मॅकफर्सन स्टूट विथ कॉईल स्प्रिंगमध्ये तुमचे फ्रंटचे सस्पेन्शन तुम्हाला दिले असणार आहे. आणि फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक असेल दिलेली आणि ठिकाणी. इथं पण तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला ही क्लायडिंग जी असणार आहे तुम्हाला अशी दिलेली असणार आहे. पूर्णपणे ही फायबरमध्ये तुम्हाला दिलेली असेल याच्या ठिकाणी, ठीक आहे. ब्लॅकमध्ये असेल ही. आणि इथं पण तुम्हाला सेम असं दिलेलं या ठिकाणी. तुम्हाला रिक्वेस्ट असं दिलेलं असणार आहे हँडललाच. आणि डोअर हँडल तुम्हाला असणार आहे बॉडी कलरमध्ये. इथं तुम्हाला की असणार दिलेली लॉक करण्यासाठी, अनलॉक करण्यासाठी. आणि ORVM जे असतील तुमचे फोल्डेबल नसणार आहे. तुम्हाला हे मॅन्युअली तुम्हाला ॲडजस्ट करावं लागतील याच्यामध्ये. वरती तुम्हाला इथं तुम्हाला एक्सेसरीजच्या पाडमध्ये तुम्हाला जर काही आहे तसं तुम्ही ते पण घेऊ शकता या ठिकाणी. व्ही मॉडेलमध्ये तुम्हाला इथं पण अशी सिमेंट देतं क्रोममध्ये ही पट्टी या ठिकाणी शेवटपर्यंत असणार इथं. आता तुम्हाला मी या गाडीची रिअर सस्पेन्शनबद्दल तुम्हाला जर सांगायला गेलो, तुम्हाला हे असणार आहे पाठीमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेक तर असतीलच, पण पाठीमध्ये तुम्हाला सस्पेन्शन असणार आहे टॉरिझम बीम विथ कॉल स्प्रिंग, म्हणजे पाठीमध्ये तुमचे सस्पेन्शन दिलेलं असणार आहे. आणि टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला काय काय ठिकाणी तुम्हाला एक्सेसरीचा पाडा भेटून जाईल. इथं तुम्हाला हा एक एक्सेसरीज पाडा भेटेल, इथं तुम्हाला भेटणार नाही हा, ठीक आहे. आता तुम्हाला मी या कारची रिअल प्रोफाईल दाखवतो. हे बघा मित्रांनो, आपला रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला वरच्या साईड तुम्हाला इथं स्पॉइल भेटेल.
डिफोगर असणार आहे. फक्त तुम्हाला याच्यामध्ये वायपर भेटणार नाही या गाडीमध्ये. सेंटर तुम्हाला होंडाचं तुम्हाला लोगो असेल दिलेला क्रोममध्ये. आणि पाठीमागची जी टेल लाईन असेल तुम्हाला पूर्णपणे LED दिलेली असणार आहे. फक्त टर्न इंडिकेटर लाईट आणि आपले रिवर पार्किंग लाईट हा तुम्हाला असणार आहे हॅलोमध्ये दिलेला या ठिकाणी. इथं पण तुम्हाला पाठीमागे हा कॅमेरा दिलेला असणार आहे. ठीक आहे, बॅक कॅमेरा असला दिला, नंबर प्लेटवर इथं जागा दिलेली असेल. इथं तुम्हाला LED ब्रँडिंग दिलेली असणार आहे रेड क्रोममध्ये. आणि खाली तुम्हाला दोन हे असतील दिलेले रिफ्लेक्टर या ठिकाणी. आणि चार पार्किंग सेक्शन तुम्हाला इथे दिले असणार आहे. इथं पण तुम्हाला IVTECची तुम्हाला इथं ब्रँडिंग दिलेली असेल 3D क्रोममध्ये या ठिकाणी. आणि पाठीमागची जी क्लायडिंग असणार आहे ही सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे, आणि याच्या खालच्या हायटला तुम्हाला सायलेन्सर आणि टोईंग होऊ दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे, हे मग आता मी या गाडीची ती ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही बीच बोट पीस तुमचा अशी असणार आहे. इथं पण तुम्हाला पार्सल ट्रे भेटेल. फक्त बेस मॉडलमध्ये तुम्हाला जो असणार आहे पहिला फर्स्ट मॉडल त्यामध्ये तुम्हाला हा पार्सल ट्रे भेटणार नाही या ठिकाणी. ठीक आहे, आणि ही तुमची जी बोट पीस आहे ही तुम्हाला 458 लिटरपर्यंत असणार दिलेली. ठीक आहे, आणि याच्या खालच्या आयटं तुम्हाला असणार आहे स्पेअर व्हील. ठीक आहे, तो पण तुम्हाला स्टेअरिंगमध्ये असणार दिले. बाकीचे स्पेअर व्हील तुम्हाला हे भेटेल. टूल किट बिलकिट या ठिकाणी दिलेली असणार आहे. जॅक बिक तुम्हाला दिलेलं असतं या ठिकाणी. इथं तुम्ही बघू शकता तुम्हाला भरपूर मोठी जागा या ठिकाणी दिलेली. ठीक आहे, इथं तुम्हाला होक दिलेलं असणार आहे दोघं साईडला. इथं तुम्हाला लॅम्प नाही भेटणार या ठिकाणी कुठेही. लॅम्प पण हां, लॅम्प नाही आहे, हे आपले रिफ्लेक्टर आहे. ठीक आहे, बाकी इथं याच्यामध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे भरपूर मोठी स्पेस आहे. तुम्ही मोठे मोठे सुटकेट पण याच्यामध्ये बरोबर होऊ शकता याच्यामध्ये. ठीक आहे, मी आता बाई हे बंद करतो. ठीक आहे, वरच्याला तुम्हाला हा वरच्याला हा पार्ट तुम्हाला असणार तो पॅकिंगमध्ये असेल. पुण्यामध्ये हार्ड प्लास्टिकमध्ये दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे तुम्हाला बंद करणार आहे बोट. आणि इथं पण तुम्हाला बल्ब दिलेला असेल तुम्हाला असणार तो हॅलोवन दिलेला असेल या ठिकाणी. ठीक आहे, आणि इथं पण तुम्हाला हे बटन दिलेलं असेल याच्यासाठी आपलं हे करण्यासाठी लॉक अनलॉक करण्यासाठी. ठीक आहे, या ठिकाणी आता मी रियल डोर ओपन करतो गाडीचा. हे बघा, रिअर डोअरमध्ये पण तुम्हाला जसं आहे इंटेरियर तुम्हाला तसं भेटेल या ठिकाणी. ठीक आहे, हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे इंटेरियरचा फायबरमध्ये. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला हा इथं जो असणार तो ब्राऊन कलरमध्ये असेल इंटेरियर. लेदरमध्ये तुम्हाला असणार दिलेलं आहे ह्यामध्ये. ठीक आहे, आणि इथं पण तुम्हाला सेमच पट्टी दिलेली असते सिल्वर ग्रेमध्ये या ठिकाणी. फोर हँडल तुम्हाला ग्रे कलरमध्ये दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला स्पीकर भेटणार नाही, इथं तुम्हाला स्पीकर भेटेल. इथं ट्विटर भेटणार, इथं टॉप मॉडलमध्ये तुम्हाला इथं ट्विटर भेटतं या ठिकाणी. चार ट्विटर असतात आणि चार तुम्हाला हे स्पीकर भेटेल याच्यामध्ये. ठीक आहे, इथं थोडीशी बॉटल वॉटर तुम्हाला भेटेल, थोडं स्पेस असणार आहे. पॉवर विंडो तुम्हाला स्विच दिलेला, हा पार्ट तुम्हाला असणार आहे क्रीममध्ये दिला हा पार्ट आणि हा पार्ट. पण हा पण तुम्हाला असणार आहे हार्ड प्लास्टिकमध्ये दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे, आतमध्ये पण तुम्हाला फॅब्रिकमध्ये पूर्णपणे इंटेरियर दिलेलं असणार याच्यामध्ये. ड्युअल टोनमध्ये असणार पण हा फॅब्रिक. ठीक आहे, पूर्णपणे हा फॅब्रिकमध्ये दिलेला असणार या ठिकाणी. ठीक आहे, इथं तुम्हाला हे भेटणार आणि आपलं हे जे असणार आहे हे ड्रेस हे तुम्हाला जे बघा याची डिझाईन वेगळी आहे. तुम्हाला पण मागच्या वेळेस दाखवलं की याची जी डिझाईन होती आपली ZX मॉडलमध्ये याची जी डिझाईन होती आपली हे ड्रेसची तुम्हाला ती थोडीशी वेगळी होती. ही थोडीशी वेगळी या ठिकाणी दिलेली तुम्ही पण बघू शकता या ठिकाणी. इथं तुम्हाला हे भेटणार आणि आमरेस भेटणार आणि हे तुम्हाला पूर्णपणे प्लेन असणार ज्यामध्ये तुम्ही मिनिमम तुम्हाला आत्मत्या तुम्ही बसून दाखवतो. एक मिनिट थांबा, मी तुम्हाला आत्म बसून दाखवतो. हे बघा, माझ्यासाठी तर आरामशीर तरी पण तीन लोक आरामशीर तर मसाज होतात. ठीक आहे, आणि तुम्हाला लेगरूम पण दाखवतो. हे बघा मित्रांनो, हा लेगरूम बघा किती मोठा आहे. ही सीट माझ्यासोबत तरी मी अजून ॲडजस्ट केली नाही. मी पुढे जेव्हा बसेल तेव्हा तुम्हाला दाखवून देईल की याचे किती अंतर आहे. तरी पण एवढं तरी अंतर भेटेल याच्यामध्ये तुम्हाला, भरपूर अंतर तरी पण. हे काही खाली तुम्हाला मॅट बीट भेटणार नाही या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला ॲक्सेसरीच्या पडमध्ये तुम्हाला लावून भेटतील. इथं तुम्हाला हे AC वेंट दिलेली असणार आहे. पण हे थोडीशी तुम्हाला डिझाईन ही वेगळी दिली असणार आहे. आपले टॉप मॉडलमध्ये आणि सेकंड टॉप मॉडलमध्ये तुम्हाला जी पण हे असणार आहे AC वेंट हे तुमच्याकडे थोडीशी याची डिझाईन वेगळी दिलेली असणार. ठीक आहे, हे तुमची अशी असणार दिलेली. हे आपले आर्म रेस्ट या ठिकाणी दिलेला, तो पण तुम्हाला फायब्रिकमध्ये दिलेला असणार या ठिकाणी. इथं पण तुम्हाला इथं काय पाठिंग हे कवर बिवर नाही आहे. तुम्ही जर ॲक्सेसरीच्या पडमध्ये तुम्हाला लावू शकता ते लावू शकता. ठीक आहे, सेमच तुम्हाला पाठीमागे बघू शकता तुम्ही. इथं तुम्हाला हे हँडल दिलेलं असणार सॉफ्टमध्ये. सेंटर तुम्हाला इथं हा बल्ब दिलेला असणार आहे तो पण असणार आहे. हे तुम्हाला हॅलोबन दिलेला असणार आहे हा. ठीक आहे, चारही सॉरी तिन्ही डोअरला तुम्हाला हे हँडल असते दिलेले. ठीक आहे, ड्रायव्हर साईडला फक्त हा हँडल भेटणार तुम्हाला. आणि पाठीमागे पण तुम्ही बघू शकता पार्सल ट्रेमध्ये बघा तुम्हाला इथं भरपूर जागा भेटेल. काही तुम्हाला स्टोरेज किंवा पिलो बिलो तुम्हाला तर ठेवायचं असेल तुम्ही इथं ठेवू शकता या ठिकाणी. ठीक आहे, आता आपण ड्रायव्हर साईडचा डोअर ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, ड्रायव्हर साईडचं लोड ओपन तुम्हाला सिमर असणार या ठिकाणी दिलं. ठीक आहे, तुमची ही पट्टी पूर्णपणे हा फायबर दिसणार आहे. आपली हे स्विच असणार आहे पॉवरची विंडोची या ठिकाणी. नंतर मग हे लॉक अनलॉकचे असणार आहे. ओव्हर व्हेनचे कंट्रोल असे या ठिकाणी तुम्हाला दिलेले. इथं पण तुम्हाला ट्विटर भेटणार नाही या ठिकाणी.
ट्विटर नसेल तुम्हाला फक्त स्पीकर दिलेले असतील या ठिकाणी. हे आपले इथं विचार बघितलं तर हा सिल्वर ग्रेमध्ये तुम्हाला ही पॅटर्न भेटते या ठिकाणी. इसीच इव्हेंटमध्ये असणार असे पुढचं हे जे असणार डॅशबोर्ड तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेलं या ठिकाणी, हार्ड प्लास्टिकमध्ये दिलेलं असं या ठिकाणी. इथं तुम्हाला स्टार्ट सॉफ्ट इंजिन दिलेलं असणार आहे. इकडचा पण हा पार्ट तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. ट्रॅक्शन कंट्रोलचं पण तुम्हाला बटन दिलेलं असणार आहे आणि हे आपले हेडलाईटची कंट्रोल असं तुम्हाला दिलेले. ठीक आहे, आणि ही कार तुम्हाला असणार आहे 6-speed मॅन्युअल. तुम्हाला हा गिअरबॉक्स दिलेला असणार यामध्ये. हे मॅन्युअलमध्ये तुम्हाला असणार ही कार यामध्ये. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला हाईट ॲडजस्टेबलसाठी तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी आणि रिक्लाईन करण्यासाठी पण दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे, आता ही सीट मी माझ्या पद्धतीने हे करतो सरकवतो आणि तुम्हाला पाठवतो पण लेगरूममध्ये दाखवतो किती असणार ते. ठीक आहे, पहिल्यांदा एका पाठिंग करतो. ठीक आहे, तुम्हाला लेगरूम दाखवत होता तरी पण तुम्हाला तेवढं भेटलं बरोबर लेगरूम या ठिकाणी पण बसल्यावरती. आत्तामध्ये मी तुम्हाला आतमध्ये बसून दाखवतो. ठीक आहे, हे बघा आतमध्ये बघितलं तर बसल्यावरती तुम्हाला हा जो पार्ट आहे तुम्हाला पूर्णपणे हा स्टेईंग तुम्हाला नॉर्मल असणार आहे. लेदरमध्ये तुम्हाला भेटणार नाही हा. आणि सेंटरला तुम्हाला इथं होंडाचा लोगो दिलेला असणार आहे, क्रोममध्ये हॉर्न दिलेलं असणार आहे. दोन तुम्हाला इथं एअरबॅग दिलेलं असेल ड्रायव्हर साईड आणि को ड्रायव्हर साईड. आणि इथे पिलो आहेत आपले पिलो होते हे सीट असणार आहे. या साईडला पण तुम्हाला इथं हे असणार दिलेलं एअरबॅग. बेसपॉडमध्ये तुम्हाला फक्त दोनच तुम्हाला इथं एअरबॅग भेटेल या ठिकाणी. आणि 10.25 inch तुमचा हा डिस्प्ले असणार दिला, इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ॲपल अँड ॲटो कारपील तुम्हाला दिलेलं असणार याच्यामध्ये. टी व्ही हा पूर्णपणे तुम्हाला टच स्क्रीनमध्ये दिलेलं असणार आहे, म्हणजे पूर्ण बॉडी नसेल ही. इथं फक्त जीवड ही साईज आहे तेवढं तुम्हाला इथं टच स्क्रीन असणार. इथं तुम्हाला हे बटन दिलेलं असणार आहे, फंक्शन्स या ठिकाणी दिलेलं असेल या ठिकाणी. ठीक आहे, ए सीच्या विंडोमध्ये दिलेली असणार आहे. हॅझर्ड लॅम्प इथे आपलं हे ए सीचं कंट्रोल या ठिकाणी, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल तुम्हाला असणार आहे. पुढचा डॅशबोर्ड तुम्हाला पूर्णपणे हा प्लेनमध्ये असे दिलेला आहे या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे जे असणार आहे इकडच्या तुम्हाला आपले हे असतील तुम्हाला दिले आपल्या इन्फोटेनमेंट सिस्टीमचे तुम्हाला इथं कंट्रोल दिलेलं असणार आहे आणि कॉलिंगचे कंट्रोल तुम्हाला इथं दिलेले असतील. ठीक आहे, आणि इकडे आपले वायपरचे कंट्रोल असतील या ठिकाणी आणि इकडं आपले टर्न इंडिकेटरचे आणि आपले ह्याचे असणार आहे हेडलाईटचे कंट्रोलमध्ये दिलेले असणार या ठिकाणी. पुढचं तुमचं हे जे असणार आहे कन्सोल इग्निशनचं तुम्हाला हे असं दिलेलं असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला मी स्टार्ट पण करून दाखवतो गाडी एक मिनटं. हे बघा गाडी अशी तुमची स्टार्ट होईल या ठिकाणी. ठीक आहे, इकडे ज्याला तुमचं हे RPM मीटर असेल दिलेलं, हे तुमचे बाकीचे तुमचे सगळे फंक्शन दिलेले असणार या ठिकाणी. आणि सेंटरला तुमची ही MID दिलेली असणार आहे. तुम्हाला तुम्हाला इथं टाईम दिलेलं असेल किती किलोमीटर झालेली होती. ठीक आहे, रेंज बेंज दिलेली असेल, फ्युअल इकॉनॉमी तुम्हाला इथे दिलेली असणार आहे. ठीक आहे, टेम्परेचर किती आहे ते पण दिलेलं असेल या ठिकाणी. एवरेज ट्रिप ए ट्रिप बी आपण इथं सेट करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, एक मिनटं हे बघा इकडे ज्याला तुम्हाला आपण हे करू शकतो चेंजेस याच्यामध्ये. हे बघा ट्रिप ए ट्रिप बी रेंज एवरेज याच्यामध्ये आपण सेट करू शकतो या ठिकाणी. ठीक आहे, बाकीचे तुमचे हे फंक्शन दिलेले असतील जे पण जे लाईट ऑन आहे त्याच्यामध्ये. इकडे ज्याला मला वाटतं हे स्पीडोमीटर दिलेलं असणार या ठिकाणी. ठीक आहे, किती किलोमीटर झाले होते वचायला दिली तुम्हाला या ठिकाणी. आणि इथून आपण हे सेट करू शकतो इथून. हे बघा हे याचं इग्निशनचं तुम्हाला हे कंट्रोलमध्ये इथून भेटेल या ठिकाणी. ठीक आहे, आणि हे आहे आपलं 10.25 inch तुमचं हे डिस्प्ले दिलेलं आहे हा इन्फोटेनमेंट सिस्टीम. ठीक आहे, हा असं असणार मला दिलेला एक मिनटं. याच्यामध्ये तुम्हाला नेव्हिगेशन ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सगळं असणार आहे. नंतर मग कॉलिंगचे कंट्रोल तुम्हाला दिलेलं असेल यामध्ये. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे, कॉलिंगचे कंट्रोल असेल तुम्ही इथं शोधू शकता. ठीक आहे, नेव्हिगेशनमध्ये दिलेलं असणार आहे. सध्या इथं नेव्हिगेशन नाही आहे. सेटिंगमध्ये गेलं तर तुम्हाला डिवाईस लिस्ट USB तुम्हाला पोर्ट दिलेलं असेल तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं तुम्हाला दोन USB पोर्ट दिलेले असेल, एक मोबाईल चार्जर आणि दुसरं एक USB पोर्ट दिलेलं असणार आहे. इथं तुम्हाला 12 watt तुम्हाला इथं सॉकेट दिलेलं असेल या ठिकाणी. ठीक आहे, आणि या मॉडेलमध्ये तुम्हाला एक मेन दाखवतो. इथं तुम्हाला फक्त स्टोरेजसाठी जागा दिलेली इथं मोबाईल बिवर ठेवण्यासाठी. ठीक आहे, इथं टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला तर वायरलेस तुम्हाला मोबाईल चार्जिंग भेटेल या ठिकाणी टॉप मॉडेलमध्ये. ठीक आहे, इकडे तुम्हाला दोन कप होल्डर दिलेले असणार आहे. ए 6-speed तुम्हाला मॅन्युअल हा घेरबॉक्स दिलेला असेल या ठिकाणी. थोडासा स्पेस दिले असेल, हे आपलं हँडब्रेक आहे आणि हे आहे थोडंसं तुम्हाला स्टोरेज बॉक्स दिलेलं असणार आहे हँडरेस्टसाठी. ठीक आहे, या ठिकाणी वरती IRUM तुम्हाला असे असणार दिले, हे नॉर्मली असतील. ठीक आहे, या ठिकाणी आणि हे आपले पुढचे बल्ब. ठीक आहे, लॅम्प दिलेले असते पण तुम्हाला हे असणार आहे हॅलोमध्ये दिलेले. आणि आपले सन वायझर तुम्हाला पूर्णपणे प्लेनमध्ये दिलेलं असेल या ठिकाणी. इथं तुम्हाला कुठे तिकीट होल्डर नाही या ठिकाणी दिलेलं. ठीक आहे, सेम तुम्हाला इथं मिरर दिलेलं असेल बस फक्त, बाकी काही नाही याच्यामध्ये. ACचे तुमचे कंट्रोल असे असणार दिलेले. ठीक आहे, नॉर्मली. ठीक आहे, फॅनची लेवल तुम्ही याच्यामध्ये करू शकता, टेम्परेचर तुम्ही सेट करू शकता यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला RDS रिझोल्यूशनचा साऊंड सगळं तुम्ही याच्यामध्ये सेट करू शकता या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला कसं पाहिजे तसा इक्वलायझर
त्याच्यामध्ये तुम्ही ह्यामध्ये करू शकता या ठिकाणी. सिस्टीमबद्दल तुम्हाला नेव्हिगेशन गाईडलाईन्स तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर तुम्ही सेट करू शकता या ठिकाणी. ठीक आहे, इकडच्या आयडी तुम्हाला बघा, इथं तुम्हाला फक्त एवढी अशी वाटेल. टॉप मॉडलमध्ये तुम्हाला स्क्रीन अशी खाली करून आपण इथं बाकीचे फंक्शन बघू शकलो असतो या ठिकाणी, पण याच्यामध्ये तसं नाही आहे. ठीक आहे, सेंटरला तुम्हाला डेट दिलेली असेल, नंतर मग टाईम दिलेला असणार आहे. डिवाइस लिस्ट सध्या यामध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे, डिस्प्ले सेटिंग, नंतर मग बॅकग्राऊंड कलर तुम्हाला काय पाहिजे तो करू शकतात. वॉलपेपर, ऑटोमॅटिक डेट अँड टायमिंग तुम्ही ज्याच्यामध्ये हे करू शकता. क्लॉक बोर्ड, सिलेक्ट झोन, नंतर मग डे लाईट, सेविंग टायमिंग, डेट फॉर्मॅट, अबाउट. ठीक आहे, यामध्ये तुम्हाला सगळं बघू शकता तुम्ही. यामध्ये तुम्हाला ABS, EBD, ESP, ही लोल असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल पण तुम्हाला भेटून दिले यामध्ये या गाडीमध्ये. या गाडीमध्ये तुम्हाला एलेक्सा पण भेटून जाईल. ठीक आहे, वर्क अँड एलेक्सा, स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी पण असणार आहे. ॲडव्हान्स टच स्क्रीन तुम्हाला डिस्प्ले दिलेला असणार आहे. हा ऑडिओ, ठीक आहे, वायर स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी असणार आहे. अँड्रॉइड ऑटो अँड ॲपल कार प्ले असणार दिलेला यामध्ये. वेबलिंक, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी असणार दिली यामध्ये तुम्हाला. AM/FM दोघे असणार दिलेले, MP3 असणार आहे. W4 तुम्हाला स्पीकर दिलेले असणार तुम्हाला डोअरला, तुम्हाला दाखवले डोअरला फक्त 4 स्पीकर असतील. ट्विटर तुम्हाला ज्यामध्ये भेटणार नाही. व्ही वॉडनमध्ये बघा मित्रांनो, मी जसं रिव्हर्स हे टाकेल कॅमेरा, तुम्हाला इथं ऑन होऊन जाईल या ठिकाणी. ठीक आहे, आता मी डोअर बंद करतो आणि तुम्हाला बोनर ओपन करून दाखवतो. ठीक आहे, तुम्हाला बोनरची लेवल पण दाखवतो कुठे असणार आहे. हे बघा, तुम्हाला इथं आपलं पेट्रोलचं असणार आहे, कॅबचं या ठिकाणी दिलेलं बटन. ठीक आहे, आणि हे आहे खालचं बोनटचं. मी पहिल्यांदा बोनट ओपन करतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुमचं हे बोनट तुम्ही ओपन केलेलं आहे. हे बघा, तुम्हाला इंजिन असं दिलेलं या ठिकाणी. ठीक आहे, इकडे तुमचं ABS आणि EBD तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असते या ठिकाणी. ठीक आहे, हे आपलं ऑइलचं असणार आहे, ब्रेकिंग ऑइलचं. इंजिन तुम्हाला असं दिलेलं, 4 सिलेंडर तुम्हाला दिलेलं असेल यामध्ये. ठीक आहे, याच्यात तुम्हाला बॅटरी दिलेली असेल, बाकीचे तुमचे जे असणार आहे पार्ट तुम्हाला खालच्या दिलेले असेल. फॅन बिन, गिअरबॉक्स पण तुम्हाला दिलेले असणार आहे, आणि खालून पण तुम्हाला यामध्ये गाडीला पॅकिंग दिलेली असणार या ठिकाणी. ठीक आहे, आणि मध्ये तुम्हाला गॅप पण बघू शकता किती मोठा येतो. म्हणजे तुम्हाला ही जर तुम्हाला सांगायला गेलो NCAP तुम्हाला 5 स्टार तुम्हाला याची रेटिंग भेटेल सेफ्टीच्या मागेमध्ये. ठीक आहे, आणि इंजिनमध्ये तुम्हाला जर सांगायला गेलो, तुम्हाला ही इंजिन तुम्हाला असणारी वॉटर कोल्ड इनलाईन 4 सिलेंडर असणार, रिफाईंड पेट्रोल इंजिन असेल 1.5 लिटरचं. IVTEC DOSC with VTC मध्ये इंजिन कॅपॅसिटी असणार आहे 1498 CC असणार दिलेली. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी मॅक्झिमम पॉवर जी भेटते, याची मॅक्झिमम पॉवर जी जनरेट करते 121 BHP ती 6600 RPM पर्यंत चालली जाते, आणि 145 NM टॉर्क भेटतो तो 4300 RPM पर्यंत चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला मायलेज जी क्लेम केलेली कंपनीकडून तुम्हाला 1700 भेटते मॅन्युअल CVT, आणि मॅन्युअलमध्ये तुम्हाला ती भेटते 15.5 पर्यंत. या कारमध्ये तुम्हाला मॅन्युअली ट्रान्समिशन आणि CVT ट्रान्समिशन तुम्हाला दोघंही भेटेल याच्यामध्ये. ठीक आहे, 6 स्पीड तुम्हाला मॅन्युअली घेरबॉक्स दिलेलं असणार आहे, आणि 7 6 स्पीड ॲटोमॅटिक पण तुम्हाला घेरबॉक्समध्ये भेटून जाईल. इकडच्या तुम्हाला सर्व फंक्शन दिलेले असणार या ठिकाणी. ठीक आहे, इथं पण तुम्ही बघू शकता भरपूर तुम्हाला खाली जागा दिलेली असणार आहे सेफ्टीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, आता मी तुम्हाला या गाडीचं आता बोंड बंद करतो, आणि नंतर मग तुम्हाला बाकीचे डायमेन्शन सांगतो तो गाडीची काय असणार आहे, आणि कलर तुम्हाला कोणते कोणते भेटेल या गाडीमध्ये. कारची तुम्हाला तर पेट्रोलची तुम्हाला टाकी सांगायला गेलो, ती तुम्हाला 40 लिटरपर्यंत भेटेल तुम्हाला यामध्ये. गाडीची लेंथ तुम्हाला असणार आहे 4312 mm, व्हीलबेस दिलेला असणार आहे तुम्हाला याचा 2650 mm, हाईट तुम्हाला दिलेली असणार आहे 1650 mm. कारची विड तुम्हाला 1790 mm दिलेली असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कवेट दिली असणार आहे 1206 ते 1258 kgपर्यंत, आणि CVTमध्ये तुम्हाला 1700 kgपर्यंत तुम्हाला ग्रॉस वेट दिलेली असणार आहे, आणि मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये तुम्हाला असणार आहे 1650 kgपर्यंत तुम्हाला ग्रॉस वेट दिलेली असणार आहे. त्या कारमध्ये तुम्हाला कलर तुम्हाला सांगितलं की ड्युअल टोनमध्ये तुम्हाला असणार आहे 3 कलर, फॉनिक्स ऑरेंज पिरियल विथ क्रिस्टल ब्लॅक पिरियल रूफ, प्लॅटिनम व्हाईट पिरियल विथ क्रिस्टल ब्लॅक पिरियल रूफ, रेडियंट रेड मेटालिक विथ क्रिस्टल ब्लॅक पिरियल रूफ, आणि बाकीचे जे 7 कलर असून ते सिंगल टोनमध्ये दिलेले असणार आहे. फॉनिक्स ऑरेंज पिरियल ब्लू कलरमध्ये असेल, रेड मेटॅलिक दिलेलं असणार आहे, ग्रे कलर असेल मेटॅलिक, व्हाईट पिरियल असणार आहे, प्लॅटिनम, सिल्वर मेटॅलिक आणि असणार आहे ब्राऊन मेटॅलिक.
सात कलर असून तुम्हाला ही सिंगल टोनमध्ये भेटेल कलर आणि डुअल टोनमध्ये तुम्हाला तीन कलर असतील दिलेले. या एक शोरूम प्राईस जी असणार आहे इथं डोमच्या ठिकाणी कोणकाच्या ठिकाणी ही असणार आहे 12,29,000 एक शोरूम प्राईस आणि ऑन रोड प्राईस मला 14,96,000 मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये किंवा सीओडीमध्ये ती तुम्हाला थोडीशी जास्त होऊन जाईल 1.5 लाख रुपये त्याच्यामध्ये जास्त होऊन वाढून जाईल. चला मग मित्रांनो तुम्हाला या कारचा हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेलची घंटी ती दाबायला विसरू नका ज्याच्यावरून मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे पण बनवत राहील तुम्हाला त्याची नोटिफिकेशन भेटत राहील. अशीच एक कार घेऊन किंवा बाईक घेऊन किंवा स्कूटी घेऊन आपण पुढच्या वेळेस भेटूया. आतापुरतं मी हा व्हिडिओच थांबवतो आणि तुम्हाला जर हा शोरूममध्ये तर येत असेल या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन देऊन टाकेल कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही या शोरूममध्ये येऊ शकता. ठीक आहे सोबत तुम्हाला लिंक पण भेटून जाईल आपली याची मॅपची तुम्ही त्या थ्रू पण तुम्ही इथं येऊ शकता. ठीक आहे हा जो तुम्हाला शोरूम असणार आहे कल्याण भिवंडी रोडवरती तुम्हाला दिलेला असणार आहे. ठीक आहे शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कोणाला इन्क्वायरी असेल तुम्ही इथं येऊन करू शकता आणि काही तर एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही इथं येऊन करू शकता.